सरकार चालवतोय पण पाण्यापासून माणसं मरत आहेत याची खंत कुणालाच नाही, याच्यासारखे दुर्दैव कोणतेही नाही, अशी खरमरी टीका प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक अभिनेते नागेश भोसले यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रातले समाजकारण संपले आहे, फक्त राजकारण उरले आहे जे आपण सध्या बघत आहे, अशी टीका देखील नागेश भोसले यांनी केली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातल्या संख येथे आयोजित दुष्काळी परिषदेत ते बोलत होते. पाण्यापासून वंचित असणाऱ्या 65 गावांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत 75 वर्ष होऊन देखील पाण्यापासून वंचित राहावे लागत असेल तर यासारखं दुसरं दुर्दैव कोणतेही नाही, अशी खंत देखील नागेश भोसले यांनी केली आहे. जसं तुम्ही म्हणालात की 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, तरी जर कोणीही शेतकरी असो, कोणीही जर पाण्यापासून वंचित राहणार असेल तर ह्याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलंच नाही. आणि ह्या तालुक्यामध्ये जी व्यथा आहे ह्या शेतकऱ्यांची, इथल्या राहणाऱ्यांची, जवळजवळ 65 गाव असे आहेत ज्यांना पाणीच मिळालं, त्यांना डावललेलं आहे, तर ही पाण्याची व्यवस्था कोणीतरी करावी. आपण सरकार चालवतो किंवा आपण राजकारणी आहोत, आपलं सगळं व्यवस्थित चाललं आहे, पण माणसं पाण्यावाचणं मरत आहेत याची खंत कुणालाच नाही, हे खूप मोठं दुर्दैव आहे. आणि म्हणून मी महाराजांबरोबर आहे आणि यांच्या कार्यात मी सतत साथ देणार आहे. यांनी जेव्हा जेव्हा मला हाक दिली शेतकरी बांधवांसाठी, पाण्यासाठी मी हजर राही. 70 ते 75 वर्ष आता त्याला काय म्हणतो आपण, हे लोक फक्त राजकारण करतात. आता महाराष्ट्रातलं राजकारण तुम्ही बघताय, समाजकारण संपलंय, फक्त राजकारण उरलंय. तर यांनी थोडंसं समाजकारण करावं, थोडंसं लोकांकडे लक्ष द्यावं. आणि खरंच त्रस्त झाली आहे आता जनता राजकारणाला, तर प्लीज राजकारण सोडा आणि काहीतरी जनतेसाठी करा. किमान जे पाण्यावाचणं मरत आहेत त्यांच्यासाठी तरी काहीतरी करा, एवढंच मी त्यांना सांगेन.